सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. मुलीला नांदवण्यास नकार देणाऱ्या सासरच्या मंडळींविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करणाऱ्या एका कुटुंबाला जात पंचायतनं 3 लाखांचा दंड ठोठावला आणि डवरी गोसावी जातीमधनं बहिष्कृत करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी 5 जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीवरनं 22 जणांच्या विरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध आणि निवारण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत, मात्र सर्व आरोपी फरार झालेत. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यामध्ये मोहन भगवान चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे की मुलगी पूजा हिचा विवाह येथील रमेश साहेबराव शिंदे या तरुणाशी 2018 रोजी झाला होता. 2 वर्ष नांदवल्यानंतर पूजा हिला सासरच्या मंडळींनी 2020 साली माहेरी आणून सोडलं, त्यामुळे मोहन चव्हाण आणि तिच्या कुटुंबियांनी पूजा हिच्या सासरच्या मंडळींची वारंवार समजूत काढली, मात्र त्यांनी तिला नांदवण्यास नेलं नाही. याबाबत फिर्यादी मोहन चव्हाण यांनी कर्जत येथील भरोसा सेलकडे तक्रार देखील दाखल केली होती, परंतु त्यानंतर पूजा हिच्या सासरच्या मंडळींनी सदरचे प्रकरण जात पंचायतमध्ये बसवून मिटू असं म्हटलं. त्यानुसार 4 एप्रिल 2023 रोजी जामखेड तालुक्यातील भवरवाडी येथील वनविभागाच्या जमिनीवरती 22 पंच न्यायनिवाड्यासाठी बसले. यावेळी पंचांनी तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये तक्रार का दाखल केली असं म्हणून तुम्ही आता 3 लाख रुपये दंड भरा, दंड न भरल्यास डवरी गोसावी समाजामधनं तुम्हाला बहिष्कृत करू असा निर्णय त्यांनी दिला. यावेळी फिर्यादी मोहन चव्हाण यांनी मला तुमचा निर्णय मान्य नाही आहे, माझ्या मुलीवरती अन्याय झालाय, मला जात पंचायतचा निकाल मान्य नाही असं म्हटलं. त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे निकाल दिला अशी फिर्याद मोहन चव्हाण यांनी दाखल केली आहे. त्यावरनं पोलिसांनी 22 पंचांच्या विरोधामध्ये सामाजिक बहिष्कार प्रतिबंध आणि निवारण कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केलेत आणि सर्व आरोपी आता फरार झालेत. पोलीस निरीक्षक महेश पाटील सदर घटनेचा तपास करत आहे. त्यांच्या माझ्या मुलीच्या सासरचं त्यांचं घरगुती कारणावरून त्यांचा काहीतरी वादविवाद झाला, त्यांनी माझी मुलगी 3 वर्ष झाली आणून सोडली. आणून सोडल्यानंतर मी समाजामध्ये बरेच वेळा गेलो, पण समाज काय मला न्याय दिला नाही. त्यांनीच पुन्हा बहोरवाडी ह्या ठिकाणी येऊन शिनी माझी आणि माझी मुलीची काहीच चूक नसताना ह्यांनीच आम्हाला दोषी ठरवू शिनी 3 लाख रुपयाची मागणी केली आणि 3 लाख रुपयाचा दंड ठोठवला. तुम्ही 3 लाख रुपये द्या तवा जाती द्या अशी जात पंचायतीने मागणी केली. याच्या अगोदर तुम्ही मुलीच्या संदर्भातला जो विषय तो जात पंचायतीकडे नेला होता का? हा नेला होता, बरेच वेळ नेला. त्यांनी मला बोलवलं, बरेच वेळ गेलो आम्ही, त्याला असं बोर्डू समजून सांगितलं, साहेब बरे आपल्या ह्याला पंचांना ही माझ्या मुलीची काहीच चूक नसताना माझी काय मी तर म्हणतो माझी मुलगी घेऊन जा आणि तू तुझं नानू कर. ह्याच्याबद्दल पंचांनी काहीच माझं ऐकलं नाही. मला शेवटला जामखेड पोलीस स्टेशनला गेलो, तिथल्या साहेबांना सांगितलं तुम्ही कर्जत पोलीस स्टेशनला जावा. तिथं कर्जत पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी आमचा अर्ज घेतल्यानंतर त्या पोलिसांनी त्यांना फोन केला तुम्ही या म्हणल्यानंतर त्या लोकांनी काही दिवसानंतर बहुरवाडी ह्या ठिकाणी आम्हाला ही मिटवण्यासाठी बोलवलं आणि तिने जात पंचायतीचा आम्हाला दंड ठोठवला. मला आहे ना माझे सासू नंद आणि सासरा नवरा लय छळ करायचे, मला हानमार करायचे सारखं, मला घर कामाला न्यायचे आणि मला 13-14 मजल्यावर त्यांनी कोंडून टाकायचे अशी म्हणायची की जो पातूर तू 3 लाख रुपये हुंडा आणत नाही तो पातूर काय तुझं चांगलं मी करणार नाही आणि तुझा संसारही होऊन देणार नाही आणि तुला मला मग माहेर घरी पाठवलं त्यांनी आणि खाली करायच्या दोनदा माझं खाली केलं आणि खाली करायच्या गोळ्या त्यांनी घातल्या मला तू जो पात्र हुंडा आणत नाही तो पात्र तुझं काही चांगलं होऊन देणार नाही मूद होऊन देणार नाही आणि मग त्यांनी मला इथं हानमार करून मला आई बाबा जिथं सोडलं. जामखेड पोलीस ठाणे अहमदनगर या ठिकाणी दिनांक 5 जुलै 2023 रोजी
महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे प्रतिबंधक अधिनियम कलम 3567 अन्वये आपण गुन्हा नोंद केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 23 आरोपींचा सहभाग आहे। सदर आरोपितांनी जात पंचायत भरून दोन कुटुंबियांना बहिष्कृत केलेले आहे, तसेच दंड केलेला आहे। त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा नोंद केलेला आहे। सदर गुन्ह्याची सखोल चौकशी चालू असून आम्ही उचित योग्य कारवाई करणार आहोत। आज पर्यंत शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारची कुणीही जात पंचायत भरू नये। तसेच ज्या महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले यांचा वारसा आहे अशा राज्यामध्ये महिलांचा सन्मान व्हावा, अशा प्रकारच्या चुकीच्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरा या समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व समाजाने पुढे यावं अशी मी सर्वांना विनंती करतो। आम्ही सदर गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींवरती योग्य ती कारवाई करणार आहोत। आजपर्यंत आरोपीला काय अटक झालेली आहे? नाही, चौकशी चालू आहे, आम्ही चौकशी करून आरोपींवरती कारवाई करू। अशोक वीरसी, 24 तास, जामखेड। श्री समर्थ मेडिकल आणि शैक्षणिक असोसिएशन संचलित मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, CBSE दिल्ली बोर्ड, एफिलिएशन नंबर 1131269, ठिकाण जुना देवळाली प्रवरा रस्ता राहुरी, जिल्हा अहमदनगर। प्रवेश सुरू LKG ते 10वी। CBSE दिल्ली बोर्ड अभ्यासक्रम, मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, मेन कॅम्पस जुना देवळाली प्रवरा रस्ता LKG ते 10वी। मौर्य प्री स्कूल राहुरी शहरामध्ये नवीन ब्रांच सुरू होत आहे। ठिकाण गोकुळ कॉलनी, डॉक्टर मस्के हॉस्पिटल बिल्डिंग, प्लेग्रुप नर्सरी LKG UKG। मौर्य प्री स्कूल मुसळवाडी, RN स्कूल कॅम्पस नर्सरी LKG UKG आणि फर्स्ट। CBSE दिल्ली बोर्ड अभ्यासक्रम, मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, CBSE दिल्ली बोर्ड, एफिलिएशन नंबर 1131269। आमची वैशिष्ट्य निसर्गरम्य परिसर आणि सर्व सुविधांसह प्रशस्त अशी इमारत, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वृंद, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, सायन्स, मॅथ्स, लँग्वेज लॅब, आर्ट रूम, म्युझिक रूम, 2500 बुक्सची सुसज्ज अशी लायब्ररी, कॉम्प्युटर लॅब, कोडिंग एज्युकेशन, आठवड्याला टॉपिक प्रमाणे टेस्ट, आउटडोर इनडोर गेमची अद्ययावत सुविधा, तसेच डिजिटल क्लासरूम्स, साप्ताहिक स्पर्धा, स्कूल बसची सुविधा उपलब्ध, स्कूलॅस्टिक को स्कूलॅस्टिक ऍक्टिव्हिटीज। संपर्क मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, CBSE दिल्ली बोर्ड, एफिलिएशन नंबर 1131269, जुना देवळाली प्रवरा रस्ता राहुरी, जिल्हा अहमदनगर। सेक्रेटरी डॉक्टर रोहिणी सिनारे मॅडम, मोबाईल नंबर 75 88 54 12 11। प्राचार्य श्री काकासाहेब करपे, मोबाईल नंबर 99 75 70 92 50। तसेच उपप्राचार्य सौ नैना हर्दे मॅडम, मोबाईल नंबर 95 18 76 96 00। तर मग वाट कसली बघताय, आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा। मौर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, CBSE दिल्ली बोर्ड, एफिलिएशन नंबर 1131269। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड अहमदनगर,